नमस्कार, मी तन्मयी मेंदळे. दिनमान न्यूजमध्ये तुमचे स्वागत. आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे विठुरायाच्या पालखीचे पुण्यनगरीत उत्साहात स्वागत. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा सत्ताच हवी, महाराष्ट्रातील जनतेची नाराजी. पिंपरी चिंचवडकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा. आणि कमीत कमी वेळात खाद्य संस्कृतीत उत्तुंग यश मिळवलेल्या सनत सरपोतदार आणि कुटुंबियांची केलेली दिनमान्य ही खास बातमी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत माहुलींना भेटण्यासाठी पंढरपूरवरून विठुरायाच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले असता त्यांनी स्वागत केले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी तसेच पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या सोहळ्याला 10 वर्ष झाली असून हा सोहळा वळगाववरून जात होता, मात्र ग्रामस्थांची इच्छा होती की हा सोहळा पुण्यनगरीतून यावा आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलंय अशी भावना यावेळी पालखी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत वास्तविक जर बघायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजाला संजीवन समाधी देण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग त्यावेळेस हजर होते आणि आज तागायत प्रत्यक्ष पांडुरंगाला येतही असतील, परंतु प्रतीक रूपानं गेली काही दिवस विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वास्कर महाराज यांच्या संयुक्त विद्यमानातून हा पालखी सोहळा येतो आहे. परंतु यावर्षी काही आमच्या लोकांच्या इच्छेनुसार पालखी सोहळा पुणे शहरामध्ये आला आहे, नाहीतर आत्तापर्यंत बाहेरनं वडगाव शिरीमार्गे जात होता. आणि ज्यावेळेस आम्ही इथं दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सर्व लोकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली ते म्हणले आमच्या इकडून आलं तर फार बरं होईल, त्या दृष्टीनं पालखी सोहळा आलेला आहे. पुणे शहरामध्ये जवळजवळ माऊलीमय वातावरण झालेलं आहे. विठुरायाचं आगमन पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांनी केलेलं आहे आणि बऱ्याचशा लोकांची भावना अशी आहे की आता माझ्याजवळ ज्यांनी व्यक्त करून दाखवली अशा सर्वांची भावना की प्रतिवर्षी पालखी हा सोहळा इथं यावा. सोहळा 2010 चालू झाला आहे, आज या सोहळ्याला 9 वर्ष झालेले. गेली 6 वर्ष हा सोहळा वडगाव शिरी या ठिकाणी मुक्काम करत होता. हा सोहळा पुण्याच्या बाहेरून जात होता, परंतु ग्रामस्थांची पुणे नगरीतील भाविकांची इच्छा अशी होती की हा सोहळा पुणे नगरीमधून यावा, आतमधून यावा. दगडूशेठ ट्रस्टने आमच्याकडे हा प्रस्ताव मांडला की सर्व भाविकांना या गोष्टीचा आनंद मिटावा, दर्शन व्यवस्थित व्हावं एवढ्याकरता आपण या मार्गाने यावं. आणि या मार्गाने आल्यानंतर यांची असणारी आपुलका आणि असणारं प्रेम हे या ठिकाणी स्वागतावरूनच आपल्याला निश्चित होत आहे की यांनी कशा प्रकाराने या स्वागत केलेलं आहे याबद्दल सोहळ्याच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद म्हणतो. मागील काही दिवसांपासून वातावरण पाहता महाराष्ट्रामध्ये जनतेचे अपेक्षाभंग होण्याचे चिन्ह जास्त दिसत आहेत, कारण ज्या स्थिर सत्तेसाठी जनतेने उमेदवार निवडून दिले त्यांच्यातच सत्तेसाठी खडाजंगी चालू असल्याचे कारण काय आहे असा प्रश्न सर्व हिंदू संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. पुण्यातील हिंदू संघटनांचे शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांना आवाहन, त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि जनसेवेची आपली जबाबदारी कर्तव्यनिष्ठतेने आणि उत्साहाने पार पाडावी. दोन्ही पक्षांनी एकत्र पाऊल मागे घेण्याचे धोरण ठेवले तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ते फार मोठे काम होईल. हे विचारही संघटनांच्या कार्यकर्त्यांचे नसून जनतेच्या मनातील आहेत याची नोंद राजकीय पक्षांनी घ्यावी. जनता सध्या नाराज आहे ही गोष्ट खरी आहे. या नाराजीचे रूपांतर रागात झाले तर पक्षांना कोणीही वाचवू शकत नाही असा इशारा मिलिंद एकबोटे यांनी समस्त हिंदू आघाडीचा पत्रकार परिषदेत दिला. हिंदुत्व या संकल्पनेविषयी कुठलाही मतभेद नाही, सरकारविषयी म्हणतो मी, हिंदुत्व म्हणून तुम्ही एकत्र आहात तो विषयच नाही. हिंदुत्व हाच आमचा निकष आहे ना. आम्ही जी अपेक्षा केलेली आहे भाजप शिवसेना युतीकडून ती हिंदुत्व याच्या आधारेच त्यांनी राज्य चालवावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ना. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचा कोणाचा कुठलाही मतभेद नाही. काय असं नेते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात, पण आम्ही प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कात आहोत. जनतेच्या भावना ज्या काय आहेत त्या आम्ही तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे.
का नेते कार्यकर्त्यांच्या विचार ऐकून जर आपली मतं बनवणार असतील तर नेते घोडचूक करत आहेत, ते आत्मघात करत आहेत. जर त्यांनी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी एकत्र येऊन जर सरकार बनवलं नाही तर दोन्ही पक्षांचं राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे हे आम्हाला आज सांगायचं आहे. अहो ते आम्हाला कसे भेटतील? मागणी तुमच्या मार्फत करतोय, तुमचं सामर्थ्य आमच्यापेक्षा मोठं आहे. आम्ही सांगितलं की दोघांनी एक एक पोल मागे यावं असं आम्ही सांगितलं. याच्या बघा एवढे ज्ञानी नाही की कोण दोषी आहे आणि कोण निर्दोषी आहे ठरवायला, पण आमच्या मध्ये दोघही दोषी आहेत. तुम्ही असं सांगाल का भाजपला की शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्या सुरुवातीला? आम्ही सांगितलं ना भाजपला एक पॉल मागे या, त्याचा अर्थ असा होत नाही का की शिवसेनेला मुख्यमंत्री पद द्या म्हणून. सेनेनी आणि भाजपने कसं वागावं ते त्यांचं त्यांनी ठरवावं, परंतु दोघांनी आपल्यातले मतभेद मिटवावेत आणि आपली जी राजकीय परंपरा आहे ती जपावी आणि महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाचं रक्षण करावं ही आमची आजची मागणी आहे. सोमवारपासून पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 99% पाणीसाठा असताना कपातीची कुऱ्हाड नागरिकांवर उगारली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याही वर्षी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना हे धरण तुडुंब भरले असताना देखील पाणी कपात केली जात आहे. दिनांक 25 नोव्हेंबरपासून शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. यावेळी आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी शहराची लोकसंख्येचे कारण देत ही कपात केल्याचं सांगितलं आहे. अशी तजवीज आपण ठेवत आहोत की जर बॉन्ड्स किंवा लोन घेऊन आपल्याला कर्जरोखे उपलब्ध करून घ्यावे लागले तर त्याची तजवीज आपण ठेवलेली आहे. केंद्र शासनाची जी योजना आहे कर्जरोखे रेज करण्याची, त्याच्याकडून शकलो तर आपल्याला फायनान्सिंग करणं देखील सोपं होऊन जाईल. आज सुद्धा आपली फायनान्शियल पोझिशन अशी आहे की निश्चितपणे आपल्याला हा पूर्ण खर्च फायनान्स करता येऊ शकतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आज हे कामं करण्यासाठी आपल्याकडे नाही. एक महत्त्वाची सूचना पाणी पुरवठा विभागाला जी दिलेली आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी असेल, अमृत योजनेसाठी असेल, खोदकामं केली जात आहेत. गेली 84 वर्षे पुना गेस्ट हाऊसची ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळख आहे. या वास्तूकडे त्या दृष्टीने बघितलं जातं. खवय्यगिरी आणि खाद्य संस्कृतीतील मोठं नाव म्हणजे सरपोतदार वारसदार होत. त्यांच्यातच सनत सरपोतदार आणि आदिती सनत सरपोतदार आणि किशोर सरपोतदार यांच्याशी दिनमानने केलेली ही खास बातची. खवय्ये पुणेकरांच्या 4 पिढ्यांच्या पसंतीस उतरलेले आणि आता नव्या पिढीच्या रसांना तृप्त करण्यासाठी सज्ज झालेले पुणेकरांचे लाडके नाव म्हणजे पुना गेस्ट हाऊस. त्यांची नवीन फ्रँचायसी पॅव्हिलियन मॉल JW इकडे सुरू झाली आहे. तरी सर्व पुणेकर रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन किशोर सरपोतदार आणि सनत सरपोतदार यांनी केले. आपण पुण्यामध्ये अनेक अशी वास्तू बघितलेल्या आहेत ज्या वास्तूंना खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यांची गणना केली जाते. ऐतिहासिक वास्तूंपैकीच एक असणारी ऐतिहासिक वास्तू ज्याला अनेक कलाकारांचे पाऊल लागलेले आहेत, त्यांचा अनेक पाऊलवाटा पुना गेस्ट हाऊसमध्ये लागलेले आहेत. तर आज आपण पुना गेस्ट हाऊसचे मालक सनत सरपोतदार आणि किशोर सरपोतदार यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं दिनमानच्या मंचावर हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी ऐतिहासिक वास्तू आहे तर त्याचे किती वर्षापासूनची डेव्हलपमेंट आहे किंवा किती वर्षापासून प्रगतीपथावर तर तुम्ही आहातच, तर काय त्याच्या मागची ऐतिहासिक भूमिका आहे काय सांगाल? नमस्कार. नमस्कार. मी सर्वांचा सर्व पुणेकर आणि जे कोणी आता हा इंटरव्ह्यू बघते आहे तर या सगळ्यांचा एक म्हणजे माझ्यातर्फे स्वागत करतो. आणि भूमिका अशी होती की माझे जे आजोबा आहेत नानासाहेब सरपोतदार तर हे चित्रपट निर्मिती क्षेत्रात होते. त्यांनी मुकपट तयार केले आणि त्यावेळेस त्यांनी 49 अधिक मुकपट तयार केले. त्यांचा स्टुडिओ होता त्यावेळेस. अजून 4 स्टुडिओ पुण्यामध्ये होते, लाईक प्रभात स्टुडिओ किंवा दादासाहेब तोरणेंचा स्टुडिओ होता. तर यावेळेस जे कलाकार पुण्यात यायचे बाहेर गावातून तर यांची राहायची सोय, कलाकार, तंत्रज्ञ, साहित्यिक, गायक असतील
तर ह्या सर्वांना राहायची सोय एक हवी होती आणि उपजीविकेचं साधन म्हणजे फॅमिलीचं रोल चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून आजोबांनी याची स्थापना केली आणि 1935 साली म्हणजे 84 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा रिफ्रेशमेंट हाऊसची सुरुवात केली. त्याच्यात बाजीराव चिवडा मस्तानी मिसळ अशा काही पेशवाईचा इम्पॅक्ट असलेले पदार्थ त्यावेळे होते. आणि नंतर 1936 साली मग पुणा गेस्ट हाऊसचा डायनिंग हॉल त्यांनी सुरू केला. अनेक कलाकारांचे इथे पाय लागलेले आहेत असं म्हणता येईल. तर तुमची ही पुढची धुरा सांभाळतोय तुमचा मुलगा सनत. तर मला सनत तुला विचारायचं आहे की तुमचं हे जे व्यवसायाचं औद्योगिक व्यवसायाचं तुमचं क्षेत्र आहे त्यामध्ये तू पण आता आहेस आणि खूप कमी वेळामध्ये तू एक दुसरी शाखा पण सुरू केली आहेस. तर त्याविषयी काय सांगशील? सो बेसिकली म्हणजे आमचा फॅमिली असं फिल्म लाईन आणि हे असल्यामुळे कसं आहे सगळ्यांनाच एक चित्रपटाशी एक असं असतं की मोठेपणा मी पण असं ॲज अ ॲक्टिंग करीन किंवा ह्याचं तो मी आय स्टार्टेड माय हॉबी ॲज अ डान्सिंग. मी कोरिओग्राफी करायचो एक 10 वर्ष मी डान्सिंग कोरिओग्राफी केली पण आफ्टर पण मी कुठे असो तर मला सगळं म्हणायचं की अरे तू हे करत नाही ते करत नाही म्हणजे बाबांचं किंवा एवढं तुमचं आहे पुढे कोण करणार. सो मी सगळ्याचं नंतर मला लक्षात आलं की अरे एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. सो एक आत्ताच्या टाईम्समध्ये समज मला नवीन काय चालू करायचं असेल कारण आत्ता कसं आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे खूप टॅलेंट आपल्या इंडियात असं दिसतंय आणि परत माझे नवीन राईट फ्रॉम बिगिनिंग चालू करण्याच्या ऐवजी हे एवढे एस्टॅब्लिश केलेलं आहेच आहे. खूप लोक या बिझनेसमध्ये येतात त्यांना खूप डिफिकल्टीज असतात आणि एस्टॅब्लिशला फार वेळ लागतो. सो म्हणलं की इथं एवढं आहे तर याच्यामध्येच आपण पुढे केलं तर एक यांना पण मदत होईल माझ्या बाबांना वगैरे आणि प्लस दिस इज द राईट टाईम टू स्टेप इन टू द बिझनेस. सो म्हणून म्हटलं की आपण एक अशा ठिकाणी चालू करू जिथे लोक येऊ शकतील जिथे यु नो पार्किंग स्पेस मेन जे इथे नाही आहे ते तिथे मिळेल अशा यांनी मी सिटी एरा काय झाले आधी दिस इज वॉज द हार्ट ऑफ द सिटी सगळे इथे द्यायचे पण बिकॉज ऑफ ट्रॅफिक आणि बरेच काही गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे लोक इथे याची कमी झाली आणि मार्केट पण थोडं स्प्रेड झालं म्हणजे इथे आहेच आहेत पण आता कोथरूड कोरेगाव पार्क एफ सी रोडला बरेच शॉपिंग वगैरे होतात. सो जो फुटफॉल जो असतो जो इथे स्पेसिफिक येणार असतो तो थोडा हे झाला म्हणजे थोडा तो डिस्टिंग झाला. सो दॅट्स वाय मी म्हटलं की जिथे लोक आहेत जिथे अप्रोचेबल आहे तिथे आपण एक चालू करू. सो बरेच वर्ष मी जागा पण बघत होतो आणि फायनली एक आम्हाला एक चांगला स्पॉट मिळाला. सो तिथे आता 4 महिने झाली आम्ही चालू करून. सो चालू आहे तिथे म्हणजे रिस्पॉन्स चांगला वगैरे. आणि एक सपोर्टर म्हणून तू काय कसा सपोर्ट करतेस सासऱ्यांना आणि नवऱ्याला काय सांगशील? मी मोस्टली त्याचं अकाउंटिंग बघते आता जे पवेलियनमध्ये सुरू केलं आहे त्याचं आणि बाकीचं तर हेल्प चालूच असते काही ना काही थोडीफार जे काय आठवण करून द्यायचे लेगल थोडंफार डिसिजन मेकिंग आणि हो कुठे त्याला काय कशाचं ॲडवाईस लागलं काय लागलं तर मग त्याला हेल्प करते त्याच्यामध्ये. कसं ना हे फॅमिली बिझनेस असल्यामुळे एकाने डिसाईड करून ते होत नाही की मला हेच चालू करायचं आहे त्याला अप्रुव्हल लागतं किंवा आता मला समज काय आवडेल तर ते मी पर्सनल कधी बघत नाही की ते ॲज अ थर्ड पर्सन सेकंड पर्सन कसं वाटेल म्हणजे डिस्कस करून आम्ही ते इंट्रोड्यूस करतो की इवन आता म्हणजे आपल्याला ते बेसिक फूड वाटतं पण आता मॉलमध्ये मी 4 ते 7 वडापाव पण ठेवला आहे कारण का मी लास्ट टाईम वडापाव स्वतःनी कधी खाल्ला मला आठवतच नाही की गाडी थांबून रस्त्यावरती मग जाऊन तिकडे वडापाव घ्यायचा परत ते कुठे गार्डन वडापाव जे असेल तिथपर्यंत पण जातच नाही. सो बेसिकली दॅट पुन्हा सोज एक्सप्रेस नाव दिलं बिकॉज टेक अवे असतं ते इट्स अ वन स्टॉप शॉप फॉर ऑल द पदार्थ आणि सगळे स्नॅक्स आयटम्स. म्हणजे तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही खरंच मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढवत आहात आणि सनत पुढे नेत आहे सनत आदिती. तर खाद्यसंस्कृतीमध्ये खाद्यसंस्कृतीला खवय्येगिरीला खूप महत्त्व आहे पण चवीनं खाणार त्याला पुन्हा गेस्ट हाऊस देणार असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही पुणा गेस्ट हाऊसची नवीन ब्रांच ही पॅव्हिलियन मॉलमध्ये झालेली आहे. तर मी दिनमानच्या मंचावरून सगळ्यांना आवाहन करते की आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद तुम्ही तिथे घेऊ शकता. कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मयी मंदळे दिनमान न्यूज पुणे. यानंतर घेऊया छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येकजण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस.
हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे नाशिक महामार्गावर एसटी बसने ट्रकला मागून जोरदार धडक दिली आणि अपघातामध्ये बसमधील एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे नाशिक मार्गावर एसटी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातामध्ये बसमधील एकाचा मृत्यू झाला. अंबादास खेडकर असे मृतकाचे नाव आहे. तर 7 ते 8 प्रवासी जखमी झाले असून ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. जखमींवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर एकीकडे वेगमर्यादा वाढवण्यात आली आहे, तर दुसरीकडे आता हायटेक पद्धतीने चालकांवर नजर ठेवण्यात येत आहे. स्पीड गनच्या सहाय्याने पोलीस ही नजर ठेवत आहे. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर तासी 100 किलोमीटर वेग मर्यादा वाहन चालकांना लागू करण्यात आलाय. तर 4 लेनवर 80 किलोमीटर स्पीडसाठी वाहतूक विभागाने हिरवा कंदील दाखवलाय. मात्र या वेग मर्यादेचे वाहन चालक उल्लंघन तर करणार नाहीत ना, म्हणून वाहतूक विभागाची करडी नजर असणार आहे. द्रुतगती मार्गावर जागोजागी स्पीड गनच्या माध्यमातून महामार्ग पोलिसांची नजर असणार आहे, म्हणून पोलिसांची जय्यत तयारी एक्सप्रेस वेवर दिसून येते. शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा साथीदार असेल तर तो आहे त्याचा साथीदार बैल. मात्र काही दिवसांपासून सोशल मीडियावर बैलाला JCB च्या खाली दाबून मारण्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. काय आहे हा व्हिडिओ, सत्यता पाहूया. बिघवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंदवडी येथे 27 ऑक्टोबरला बैलाला JCP च्या सहाय्याने ठार करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी बिघवण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. मृत बैलाचा मृतदेह काढून वैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. याचा तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक नारायण शिरगावकर यांनी दिली आहे. शिक्षकांच्या बेरोजगारीत आता नव्याने भर पडली असून अनुदानित खासगी संस्थांमधील माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरातील प्राधान्यक्रम दिलेल्या उमेदवारांच्या निवड प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी शिक्षक उमेदवारांनी सेंट्रल बिल्डिंग समोर करून आंदोलन केलं. शिक्षकांचे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदावर 9 ऑगस्ट दरम्यान निवड झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करायला वेळ लागेल अशी कारणं देण्यात आली, त्यामुळे संस्थांनी नियुक्तीला स्थगिती दिली. अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने हातातोंडाशी आलेला नोकरीचा घास गेल्याने या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असल्याने त्यांनी आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला आहे. सध्या जगभर गाजत असलेल्या टिकटॉक या ॲपचे वेळ सर्वच वयोगटातील लोकांना लागले आहे, परंतु ते समाज उपयोगी आहे की समाज विघातक हा प्रश्न भेडसावत आहे. याविषयीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रीती देशपांडे यांनी. टिकटॉक हे ॲप भारतासह जगभरामध्ये तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. तर या टिकटॉकच्या संदर्भामध्ये आपण काही तरुणांकडून जाणून घेणार आहोत, कारण या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. तर हे टिकटॉक ॲप मनोरंजनासाठीही यूज करतात, तसेच काही ह्याच्यामधून विपरीत परिणामही होत आहेत. तर जाणून घेऊया तरुणांकडून नेमकं टिकटॉक ॲप ते वापरत आहेत आणि वापरत आहेत तर कशा संदर्भामध्ये वापरत आहेत. मॅम, हां मॅम, ॲक्च्युली त्यात रिलिजनल व्हिडिओज खूप असतात. ॲक्च्युली त्यात त्यावरून भांडणं वगैरे किंवा आपापसात रिलिजनमध्ये भांडणं वगैरे होण्याची जास्त शक्यता असते की यंगस्टर्स आजची यंग पिढी जी आहे ती ॲक्च्युली म्हणजे त्या व्हिडिओजवरून म्हणजे एकमेकांच्या धर्माला वगैरे रिलिजन्सला नावं ठेवण्याचं काम करते. सो ते थोडं हार्मफुल आहे, म्हणजे एंटरटेन आहेच, पण मोस्टली आजचा तुम्ही ट्रेंड बघाल तर त्या रिलिजनल व्हिडिओज जास्त येत आहेत टिकटॉकवर. सो ते जरा थोडं हार्मफुल आहे. सामाजिक दुविधा निर्माण होऊ शकते. मी ॲज अ एंटरटेनमेंटच यूज करते, बाकी सोशल सोसायटीवर काय इफेक्ट पडते आपण बघू शकतो. म्हणजे तिथे जे स्टंट्स वगैरे असतात कुठे 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 काही जे सीन्स वगैरे असतात, मे बी ते सोशली मेंटली फिजिकली अफेक्ट करू शकते सोसायटीला. अच्छा, मग तुला काय वाटतं नेमकं की तुला माहिती आहे का तो ॲप कुठला आहे, कुठल्या देशांनी मेड केलेला आहे? नाही. अच्छा, तर तो चिनी मेड आहे. अच्छा, हां. तर तुला असं वाटतं का की ते बंद झालं पाहिजे? बंद, ऑफकोर्स बंद झालं पाहिजे, पण ॲज अ एंटरटेनमेंट सोर्स चांगलं आहे ते. पण जर तुम्ही जास्त लिमिटच्या बाहेर ते यूज करत असाल तर ते नाही आहे चांगलं. बस इतकंच. तर टिकटॉक संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते राहिलं पाहिजे ॲप की नाही राहिलं पाहिजे? नाही, ते आक्षेपार्ह जर ॲप असेल तर ते 100% राहायला नको आहे.
आता तरुणांवर त्याचा काय नेमकं परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? अच्छा, ते जर चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही असे अश्लील वगैरे काही असतील किंवा काही तर त्याचे अतिशय विपरीत परिणाम होईल तरुणाईवर. आणि जे जाती भेदांवरचे व्हिडिओ त्याच्यावर टाकले जातात, त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं त्याच्यामुळे भविष्य काय होईल भारतात? नाही नाही, जातीयवाद हा भारतामध्ये तर म्हणजे असायला नकोच आहे. ते मुळात जातीयवाद हा बंदच व्हायला पाहिजे. मानवजात ही एकमात्र जात आहे, त्यामुळं ते जातीयवादी जर त्याच्यावर काही दाखवत असतील तर ते चुकीचं आहे. पूरग्रस्त कुटुंबातील मुलांना स्लिप किट तसेच शालेय उपयोगी वस्तूंचे 8000 नग वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. Was sleeping on the street, he said we must do something for this, so he made the first bed kit. It's bedding and clothing and school supplies. And we're still, the Rotarians are looking after it since it's going to be 50 years that we're celebrating our anniversary. We work through the Rotarians and I've been involved with Sleeping Children for 25 years and we are doing even more children, more bed kits in more locations. We're to 31 different developing countries. And the bed kit includes more items here in Pune than any other country in the world. The Rotarians in Pune are fantastic. Sleeping kits cha amcha project cha naav aahe Children's Bliss ani yachat ami ya varshi sadharan 8000 mulanna beneficiary karnar ahot. Tyan pratyek mulala ek kit dile jata. त्या किटचे दोन भाग असतात, एक मोठी बॅग आणि एक स्कूल बॅग. त्या मोठ्या बॅगमध्ये आपण झोपेचं साहित्य देतो, त्याच्यात वेगवेगळे 10 वस्तू असतात, जसं की सतरंजी, चादर, ब्लँकेट, बेडशीट, उशी, मस्किटो नेट, नंतर एक पोलर ब्लँकेट जे आपलं नरम ब्लँकेट असतं ते, अशा मिळून ते सगळ्या 10 गोष्टी असतात त्या ह्याच्यात. आणि दुसरं जे शाळेचं साहित्य देत शाळेची बॅग असते त्यामध्ये आम्ही प्रत्येक मुलाला रेनकोट देतो, सॉक्स देतो दोन दोन जोड, नंतर स्टेशनरीचे काही वस्तू असतात. म्हणजे सगळे जर एकंदरीत बघितलं बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक मुलाला शूज पण देतो आणि दोन सेट ऑफ शॉर्ट्स अँड टी शर्ट्स. आजकाल म्हणजे आमची ही पण इच्छा आहे की मुलांनी भरपूर खेळावं, तंदुरुस्त राहावं. आणि दुसरी गोष्ट, आजकाल आपल्या देशातनी योगा एवढं जोरात प्रमोट केलेलं आहे तर त्याच्यासाठी एक योगा मॅट पण प्रत्येक मुलाला दिली जाते. सर्व मुस्लिम संघटनांनी बाबरी मशिदीच्या निर्णयाचं समर्थन केलंय, त्याविषयी कोणतीही सोशल मीडियामार्फत गैरसमज पसरवण्याचं काम करणार नाही अशीही माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने जो भी फैसला लिया है, क्या अब वो इस फैसले के आगे जाकर रिव्यू पिटीशन दाखिल करें, उसके वो फैसले के हम साथ में हैं और हमेशा हम ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के साथ रहे, इंशाल्लाह आगे भी हम साथ रहेंगे. और बाबरी मस्जिद हमारी आस्था का सवाल है, हमारी इबादतगाह थी, तो इसके लिए हमारी लड़ाई हम आखिरी दम तक लड़ना चाहते हैं. और जो भी फैसला आएगा इंशाल्लाह हम उसको मानेंगे. और मुसलमानों ने पूरे देश के अंदर इस बात की आवाज़ लगाई है कि कानून का जो भी फैसला आएगा मानेंगे और ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड भी मानेंगी. इंशाल्लाह हम भी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के साथ है और जो भी कोर्ट फैसला करेंगे हम उसको मानेंगे. बाबरी मस्जिद संदर्भात जो काही आता वर्डिक आलेला आहे त्या बाबतीत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने एक निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून या निर्णयाच्या विरुद्ध म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्या विरुद्ध रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. या बाबतीत मुस्लिम समाजाने पूर्णतः त्यांचं समर्थन करत आहे. त्याच माध्यमातून त्याचप्रमाणे पुण्यातील काही सामाजिक संस्था व महाराष्ट्र ॲक्शन कमिटी हे पूर्णतः त्यांच्या निर्णयाशी सहमत आहे व त्यांच्या लढाईत त्यांच्यासोबत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले, पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे विठुरायाच्या पालखीचे पुण्यनगरीत उत्साहात स्वागत.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा सत्ताच हवी, महाराष्ट्रातील जनतेची नाराजी. पिंपरी चिंचवडकरांना एक दिवसाआड पाणी पुरवठा आणि कमीत कमी वेळात खाद्य संस्कृतीत उत्तुंग यश मिळवलेल्या सनत सरपोतदार आणि कुटुंबियांची केलेली दिनमाननी ही खाट बाजली.